मुंबईसह 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी आज जाहीर होण्याची शक्यता असताना शिवसेना भाजप युतीची चर्चाही गरम झाली आहे. कटुता येऊ न देता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत लवकर निर्णय घेण्याचा आग्रह केला आहे. निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि त्यामुळे युतीबाबत काय निर्णय घ्यायचा तो लगेचच घ्या असंही ठाकरेंचं म्हणणं आहे. त्यांनी काल मातोश्रीवर मुंबईतले विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि नगरसेवकांची एक बैठक घेतली. दोन्ही पक्षांचे नेते प्राथमिक चर्चा सुरू करतील अशी सूत्रांची माहिती मिळते आहे. जागा वाटपाबाबत निर्णय मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच घेतील असंही समजते. रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी युतीसाठीही आग्रह धरल्याची माहिती आहे. बैठकीला भाजपचे संघटन मंत्री आणि पक्षाचे पालकमंत्री सहभागी झाले होते. मला वाटतं आता जास्त काही दिवस त्याला राहिलेले नाही आहेत. उद्या परवाकडे निवडणूक आयोगच युतीची नाही निवडणुकीची घोषणा करेल आणि त्याच्यानंतर मात्र आमची युती होणार की नाही हे लवकरात लवकर आम्हाला सांगावंच लागेल, कारण तोपर्यंत नाही तर निवडणुका होऊन जातील. नेहमी स्वबळाची भाषा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत दिलेत. युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. त्यांनी जी 24 तासाची अनौपचारिक गप्पांदरम्यान हे सांगितले, मात्र ते स्वतः कुणासोबत युती करण्यास इच्छुक आहेत हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी थेट जय महाराष्ट्र करत हात जोडले. प्रस्ताव आल्यास युतीबाबत विचार करणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केले, त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. राज ठाकरे यांनी केलेल्या युतीच्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर शिवसेने पाठोपाठ आता भाजपने सुद्धा हात जोडले. मनसेसोबत युती तुरता शक्य नाही असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय. जी 24 तासाच्या रोखठोक कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. व्यक्तिगत मैत्रीमध्ये राज ठाकरेजी यांनी स्वतःचे दरवाजे बंद केले तरी मी ते रोज खटाडून उघडायचा प्रयत्न करीन, पण राजकीय खिडकी जी त्यांनी उघडण्याचा प्रयत्न केला आहे त्यात जर टाळीचा हात असेल तर ते शक्य होईल असं मला वाटत नाही. गोव्यामध्ये निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 30, गोवा सुरक्षा मंच 6 आणि शिवसेना 4 जागा लढवणार आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयानं जात, धर्म, भाषा आणि प्रादेशिक अस्मिता या निकषांवर आता मतं मागता येणार नाहीत असा आदेश दिलेला आहे आणि त्यामुळे गोव्यामध्ये वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचासमोर अडचणी वाढतील असंही बोललं जात होतं. मात्र आता महाराष्ट्रवादी गोमंतक, शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचची ताकद एकत्र आली आहे. गोव्यातल्या इतर महत्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवू आणि भाजपला मात देऊ असा विश्वास युतीकडून व्यक्त केला जातोय. ठाण्यामध्ये पालिका निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षामध्ये आपले अर्ज दाखल करणं सुरू केलंय. यामध्ये मनसेचं उमेदवारी अर्ज वाटप कार्यक्रमाला सुरुवात झाली. ठाण्यामधल्या मनसेच्या इच्छुकांनी मनसे कार्यालयात एकच गर्दी केली होती. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 131 जागा मनसे लढवणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना 9 क्रमांकाचे विशेष महत्व आहे आणि त्यामुळे ठाण्यातले अर्ज वाटप करताना 9 क्रमांकाच्या अर्जाची मागणी अनेकांकडून झाल्यावर त्यावर तोडगा काढत बोली लावून 11,000 रुपयांना अर्ज विकत घेतलाय. या संपूर्ण प्रक्रियेला 2 ते 3 दिवस लागणार असून या प्रक्रियेला कार्यकर्त्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. महानगरपालिका निवडणुकीसाठी नागपूरमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. इतर पक्षांच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेस पक्षानं आघाडी मारली आहे. काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांची मुलाखत अंतिम टप्प्यात आहे, तर भाजपतर्फे 1 आठवडा मुलाखतींचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यावेळी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 151 प्रभागांची रचना करण्यात आलेली आहे. या 151 प्रभागांसाठी काँग्रेस पक्षातून 1,256 उमेदवारांनी आपली दावेदारी समोर केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये पुन्हा सामना रंगू लागलाय. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर कडाडून टीकास्त्र सोडलं. आदित्य ठाकरेंचा उल्लेख करताना त्यांनी नया है वह असा डायलॉग ऐकवला, तर शिवसेना नेते अनिल परब यांनीही शेलारांवर तिखट प्रतिहल्ला चढवला. मुळशीतील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय. विठ्ठल शेलार हा उरवडे गावाजवळच्या बोकरवाडीचा आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2014 त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात होता. 4 महिन्यांपूर्वी त्याला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. सध्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शेलारला पक्षात घेऊन पवित्र करून घेण्यात आल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच पक्षांमध्ये अशा व्यक्ती प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच भाजप गुंडांना प्रवेश देत नाही, पण एखाद्यानं पद दिल्यानंतर गुन्हा केला असेल तर त्याचा वेगळा विचार पक्ष करेल असं लंगडं समर्थनच दानवे यांनी केलंय. म्हणजे पक्षात प्रवेश देण्यापूर्वी संबंधिताची पार्श्वभूमी पाहिली जात नाही का, असा प्रश्न दानवेंच्या वक्तव्यामुळे उपस्थित झालाय. एखादी प्रभावशाली व्यक्ती प्रवेश करत असताना कुणी एखादा व्यक्ती आला आणि त्याला हार घातला आणि ते जर नंतर लक्षात आलं आणि तो जर गुन्हेगारी स्वरूपाचा असला, तर अनेक प्रसंग असे सर्वच राजकीय पक्षामध्ये घडलेले आहेत. भारतीय जनता पार्टी नक्कीच याची दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल. याच्यानंतर भविष्यात छोटा राजन, छोटा शकील यांनी जर भाजप प्रवेश मागितला तर? मी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही कोण्याही गुन्हेगाराला पक्षात प्रवेश देत नाही, परंतु एखाद्याला पद दिल्याच्या नंतर जर त्यांना गुन्हा केला असेल तर त्याचा विचार भारतीय जनता पक्ष करत आहे. भाजपचे नेते, मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री सरकारी कामकाजातल्या पारदर्शकतेचे पोवाडे गात असतात आणि त्यासाठी सत्तेत येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 लाखांच्या वरच्या प्रत्येक कामाचं ई टेंडरिंग बंधनकारक केलं, पण नियम न पाळता पळवाटा काढण्यासाठी असतात आणि हे आपल्या नेतेमंडळींना आणि बाबूंना चांगलंच माहिती आहे. ई टेंडरच्या नियमातून अशीच पळवाट काढत ग्रामविकास विभागानं पारदर्शकतेला बगल दिली आहे. गावांमधल्या अंतर्गत सोयी सुविधांसाठी 2016-17 साली 255 कोटी रुपयांची कामं विभागानं मंजूर केली, मात्र कामं देताना नाले किंवा रस्त्यांच्या कामांचे तुकडे पाडण्यात आले. 3 लाखांपर्यंत ई टेंडर बंधनकारक नाही, त्यामुळे एकच मोठा रस्ता अनेक तुकड्यांमध्ये दाखवून पारदर्शकतेला बगल देण्यात आले. ग्रामविकास विभाग या कामांच्या यादीवर नजर टाकली तर 2,98,000, 2,99,000, 3 लाख या किमती असलेल्या कामांची संख्या मोठी आहे. राज्यभरातल्या बाजारांना सध्या चाहूल लागली ती मकर संक्रांत अर्थात तीळ संक्रांतीची. मात्र सध्या तिळाच्या बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत आल्याचं दिसतंय. गुजरातचं पॅकिंग तीळ ग्राहकांच्या पसंतीला उतरत असल्यानं ऐन मकर संक्रांतीच्या सणावर अकोल्याच्या बाजारपेठेत गावरान तिळावर संक्रांत आली आहे. नोटाबंदीनंतर थंडावलेला बाजार अजूनही सुधारला नसल्यानं तिळगुळाचा 50% बाजार घसरला आहे. यावर्षी अतिपावसामुळे राज्यातल्या तिळाचा पेराही कमी झाला आहे, त्यामुळे राज्यातल्या तीळ उत्पादकांच्या स्वप्नांवर यामुळे निश्चितच संक्रांत आली. शेतमालाचे भाव कोसळल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत. काढणी आणि वाहतूक खर्च परवडत नसल्यानं परांडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आपली काबाड कष्ट करून पिकवलेले टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. मार्केटमध्ये टोमॅटोला फक्त 3 रुपये किलो भाव मिळतोय. या 3 रुपयांमध्ये वाहतूक आणि काढणीचा खर्च देखील निघत नाही आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातल्या टोमॅटो, परांडा, बार्शी रस्त्यावर फेकून दिले आहे. लाल कांदा फार काळ टिकत नसल्यानं शेतकऱ्यांना हा कांदा ताबडतोब विक्री करावा लागतो आणि यातच कांद्याच्या भावात दररोज घसरण होत चालली आहे. झालेला खर्च निघत नसल्यानं कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निफाड तालुक्यातल्या चितेगाव इथल्या राष्ट्रीय बागवानी अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठाननं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 6 महिने नुकसान न होता कांदा साठवून ठेवता येईल, दर्जा आणि गुणवत्ता राहील अशा प्रकारचं कांद्याचं नवीन वाण विकसित केलंय. या नवीन वाणामुळे साठवणुकीतल्या नुकसानीमुळे होणारी उत्पन्नाची घट भरून निघणार आहे.
नवीन वर्षाची सुरुवात द्राक्ष उत्पादकांची चांगली कसोटी पाहते. थंडीचा घसरत चाललेला पारा आता 5 अंशांच्या जवळ येऊन पोहोचलाय. दररोज पारा 1-1 अंशानं कमी होतोय आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा द्राक्ष उत्पादनाच्या प्रतिवर होऊन निर्यातक्षम द्राक्षमालाचं नुकसान होतंय. स्थानिक बाजारात कमी भावात द्राक्ष विकावी लागतात. ओझनीचं पाणी प्रदूषित होतंय. पाण्याचा रंग बदलायला लागलाय. पुण्यामधलं सांडपाणी, पिंपरी चिंचवडमधलं कारखान्यांचं रासायनिक पाणी यामुळे मुळा मुठा आणि इंद्रायणीमध्ये थेट सोडलं जातं. त्यानंतर ते भीमेमध्ये जातं आणि मग उजनीत. त्यामुळे उजनीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होतीये. जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग आणि इतरही जलतज्ज्ञांनी हे पाणी प्यायला काय पण वापरायला सुद्धा योग्य नसल्याचं सांगितलंय. मासेही मरायला लागलेत. या पाण्यामुळे मासेमारांच्या हातापायाला सूज येते. शासन दरबारी तक्रार करून देखील याबाबतची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे नागरिकांनी हरित लवादाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. संगमनेर तालुक्यातल्या बोटा परिसरात गेल्या 15 दिवसांपासून भूकंपाच्या धक्क्याचं सत्र सुरू आहे. ग्रामस्थ मात्र या घटनांनी पुरते भयभीत झालेले आहेत. काल रात्री या परिसरात पुन्हा भूकंपाचे झटके जाणवले. एका ठिकाणी द्रवरूप पदार्थ बाहेर येत असून या ठिकाणचा दगड जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं नागरिक आणखीनच भयभीत झाले. अशा परिस्थितीमध्ये कोणती काळजी ग्रामस्थांनी घ्यावी याबाबत योग्य त्या सूचना संबंधित यंत्रणेकडून वेळीच करण्यात याव्यात अशी मागणी परिसरातून होत आहे. मुलीचा जन्मदर वाढावा याकरता अनेक स्तरातून प्रयत्न केले जातात. मात्र औरंगाबादमध्ये जटवाडा रोडवरच्या सुमित पंडितांनी आपल्या सलूनमध्ये अनोखा उपक्रम राबवत मुलीच्या जन्माचं स्वागत केलंय. मुलीचा जन्म झाल्यास 2 महिने 21 दिवस दाढी कटिंग मोफत देऊन हा अनोखा उपक्रम राबवला जातोय. 2017 पासून मुलीचा जन्म झालेल्या कुटुंबियांसाठी अनोखी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म होईल त्या कुटुंबाला 2 महिने 21 दिवस दाढी कटिंगची मोफत सेवा देण्यात येणार आहे. आणि इतकंच नव्हे तर मुलीचं जावळ देखील मोफत काढून देण्यात येणार आहे. यंदा चक्क 103 वय असलेल्या मालेगावचे एक वयोवृद्ध आजोबा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. दगडू भांबरे असे आजोबांचं नाव आहे आणि त्यांचा सळसळता उत्साह तरुणांना सुद्धा लाजवेल असाच आहे. आजही ते दररोज न चुकता 4-5 किलोमीटर चालतात आणि स्वतःची सर्व कामं स्वतःच करतात. आजोबांचे जावई असलेले सुभाष वाणी यांचं प्रोत्साहन त्यांना मिळालं आणि मग आजोबांनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. आजोबा ज्याप्रमाणे दररोज न चुकता चालतात त्याचप्रमाणे त्यांचा आहारही नियमित आणि परिपूर्ण आहे. व्यायाम केल्यावर त्यांना खूप उत्साह आणि समाधान वाटतं आणि यामुळे ते कधीही आपला दिनक्रम मोडत नाही. डॉक्टर वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव यंदा 20-22 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे. या महोत्सवाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनानं होईल. त्यानंतर होणारं कृष्णाजी खाडीलकर लिखित संगीत मानपमान नाटकाचं सादरीकरण ही यावर्षीच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य असणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही सिनेगायिका रेखा भारद्वाज यांच्या गायनानं तर त्यानंतर रेणू मुजुमदार आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचं एकत्रित सादरीकरण होईल. शेवटच्या दिवशी किराणा घराण्याचे गायक आनंद भाटे यांचं गायन होईल तर महोत्सवाचा समारोप इंडियन ओशन आणि पंडित विश्वमोहन भट यांच्या फ्युजन सादरीकरणानं होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.